राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झाला. या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनांचं कार्ड वाटप करण्यात आलं. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाला. मेळाव्यात 8 ते 22 एप्रिलपर्यंत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कार्डचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सर्व प्रकारच्या रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार विशेष तज्ज्ञांच्या मार्फत करण्यात आलं. हा मेळावा महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती पनवेल आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, श्री सत्य साई संजीवन सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर खारघर यांच्या सहकार्याने राबवण्यात आलं. या कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची जनजागृती करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सुनील नकाते, गटविकास अधिकारी संजय बोज, डॉक्टर गिरीश गुणे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन सकपाळ, बाळासाहेब सोनावणे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज उपजिल्हा रुग्णालय आदरणीय धर्माधिकारी यांचं नाव ज्या रुग्णालयात दिलेलं आहे अशा रुग्णालयामध्ये आज तब्बल मला वाटतं 2 वर्षानंतर एवढा मोठा महाआरोग्य मेळा आज ते संपन्न होत आहे. कारण आपण बघितलं होतं जसं डॉक्टरांनी सांगितलं की 2 वर्षामध्ये फक्त कोविड आणि कोविड ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये झालेले आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की म्हणतात की सुरुवात या हॉस्पिटलची झाली आणि त्यानंतर लगेच कोविड आला. जर हॉस्पिटल नसतं तर कदाचित गरीब रुग्णांना खूप त्रास झाला असता. केवळ पैसा म्हणून नाही पण तो अशी हाल होते कोरोनामध्ये की ॲडमिट व्हायला हॉस्पिटल प्रायव्हेट पण फुल झालेले होते. लोक सांगायचे की व्हेंटिलेटर नाही आहे, बेड नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, ना गरीब रुग्णांनी जायचं कुठं अशी परिस्थिती झाली असताना ह्या सगळ्या टीमचं सर मला कौतुक करावं वाटतं साहेब की अतिशय म्हणजे यांनी मेहनत घेऊन आता डॉक्टर अरुणा मॅडम समोर बसल्या स्वतः हाताला त्या सलाईन लावायच्या त्यांना कोरोना झालेला आणि तरी पेशंटला बघायला जायच्या असं स्वतः डॉक्टरांनी झोकून देऊन कोरोनामध्ये काम केले. ते सिस्टर असेल, स्टाफ असेल, सगळ्यांनी खूप चांगलं काम केले. म्हणून आम्हाला पनवेल महानगरपालिकेने स्वतःचं कुठले हॉस्पिटल नाही आहे आता सरांनी उल्लेख केला. आम्हालाही वाटतं सर आमचं हॉस्पिटल व्हावं. परंतु सुरुवातीचा काळ आहे, थोडं बजेटचं पण आमच्याकडे कमतरता असल्यामुळे, परंतु जागा आपल्याला मिळालेली आहे शासनाकडनं. असुरगाव म्हणजे खांदा कॉलेजच्या जवळपास माताबाळ संगोपन केंद्राची जागा मिळालेली आहे. लवकरात लवकरच पालिकेचं हॉस्पिटल उभं राहील जेणेकरून जो लोड आपल्याकडे येतोय माताबाळचा किंवा डिलेव्हरीचा तो आमच्याकडे आम्ही करून घेऊ. इतर आपण सुविधा सगळ्यांना देत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा सांगावं असं वाटेल की संपूर्ण रायगड जिल्ह्याचा लोड या उपजिल्हा रुग्णालयावरती आहे. कारण एवढं सुसज्ज हॉस्पिटल कुठेच नाही आहे. बाहेरून फक्त असं वाटतं कुठेतरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण गेलो आहे. इथे ICU आहे, त्याचबरोबर PM इथे होतात. वरती आपण बघितलं डायलिसिसचे 5 मशीन आहेत. डायलिसिससाठी पेशंट इथे येतात, OPD असते, डिलेव्हरी होते. म्हणजे सगळ्या सुविधांनी सज्ज असं उपजिल्हा रुग्णालय मला वाटतं एकमेव रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे सगळा लोड इथे आहे ना. त्यामुळे मी पुन्हा आजच्या निमित्तानं सगळ्या डॉक्टर्स इथे स्टाफला खूप खूप मी इथे अभिनंदन त्यांचं करते की त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे.